हाय, नमस्कार. आमच्या भावांना बहिणींना काय चालले? आमच्या भाऊ बहिणींच बरं आहेत ना? तर काल आपण जत्रेच्या कोंबड्याचं कलवण केलं होतं, तर सगळ्याच आमच्या भाऊ बहिणींना आवडलं बरं का. आणि काय ताईचं असं पण म्हणणं आहे, ताई अशीच रेसिपी बनवत जा म्हणून आम्ही पण असंच बनवतो. तर हो, असंच बनवत जाईल. तर आजची रेसिपी तुमच्या योग्यतेची काय आहे? काय आहे तर आजची रेसिपी आमच्या बहिणींसाठी तुमच्या योग्यता ऐकुंड माशाचं कालवार. नदीचं ताजं ताजं मासा येतं, निरा नदीचं. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. पण काय झालं, आता लाईटच गेलेली आहे तर मला चुकून घरात पूर्ण अंधार आहे का, तर दिसणार नाही म्हणून तो का तिकडे मी सरंजाम काढून ठेवलेलं आहे सगळं. तर आता काय काय काढलं आहे मी ही तुम्हाला दाखवते, आणि तुमची योग्यता आहे कशी माशाचं कालवण करती. तर हे बघा, ताजं ताजंच मासा येतं, चिलापी मासा आहे यो. तर आली लाईट पण आली हो का. तर मस्तपैकी धुवून घेतलं ह्याला आता मी, आणि त्यासाठी चिरले मी एक तंबाट, दोन कांदे बारक, कोथिंबीर आणि सुहाना. चिकन म्हणजे सुहाना कशाला पण आपण ते चिकनचं आहे, पण हे मसाला माशाला, चिकनला, मटनला चालतो. आणि आपलं घरकुल मसाला आहे, तर त्यातली ही घरकुल टाकायची. तर कोणाकोणाला मासा आवडते तर सांगा मला नक्की. तर आता मस्तपैकी मी ह्याचं कालवण करणार आहे. कालवण कसं, चमचमीत आणि झणझणीत एकदम मस्तपैकी. हे लसूण खोबरे, आता लसूण खोबऱ्याचं कुठं काय माहिती का, एकदमच करून ठेवते मी. म्हणजे काय होतं, उशीर लागत नाही जास्त कालवण करायला. तर चला का, एवढं साहित्य काढून घेतलेलं आहे मी. आणि आता कढई ठेवून घेते गॅसवर. कढई ठेवून घेतलेली मी, आता तेल टाकून घेते बरं का ह्याच्यात कढईमध्ये. एकटीनं शुटिंग हे करायचे म्हणाले, आवड होऊन बसतं भावा बहिणींना. हळद टाकून घेते माश्यात आणि थोडस मीठ. कांदा टाकला मी, चांगला भाजू द्यायचा कांदा एकदम लालगा असा मस्त पैकी. लसूण खोबरं बी टाकले आता यातले. तंबाट पण चांगलं भाजून घ्यायचं आहे.
आता मास टाकू आपण. मस्तपैकी हलवून घेतलं आहे, त्यात टाकणार आहे मी आता घरकुल. आणि सुहाना आजच्या मास हलवायचं. तर मी आधी मास हलवून घेते मस्तपैकी, सगळा मसाला लागू देते त्या माशांना. मस्तपैकी हलवून घेतले त्यात मी मास एकदम मस्त. कमी गॅसच ठेवलेला आहे कारण की बारकं मासा येतं आणि ताजं येतं, त्यामुळे लय फुटते. आता मी चटणी टाकून घेते. चटणी टाकून झाली आता एक एक मासा असा हलवून घ्यायचा. एकदम मस्त झालं त्या पण मासा. भारी झालं तर त्यात मी थोडस पाणी टाकून घेणार. कसं सगळा मसाला लागला होता एकदम भारी लागला, एकदम मस्त मसाला होता सगळा. तर त्यात मी थोडस पाणी ओतणार आहे बरं का. रश्याचं करायचं आहे आपल्याला मास, रश्याचा मासा बनवायचा आहे. म्हणजे ह्याचा रसालाही भारी लागतो कारण की नवीनच मासा येतं नदीला आलेला, त्याचा रस्सा बनवायचा आहे आपल्याला. तर पाणी टाकून झालेलं आहे आता. मस्त पैकी रस बनवलाय. रोका मस्त पैकी माशाच कालवण झालेला आहे. इकडं काय केलंय, भात केलाय गरमागरम आहे का, कसे वापर निघतात बघा. आता बाजरीचे भाकरी बनवायचे आहेत आपल्याला मस्त पैकी माशाच कालवणात खायला. कशी काय बनवली तुमच्या योग्यता आहे ना माशाच कालवांची रेसिपी.
आता याला उकळी आली का नाही, मग हे झालं माशाचं कालवण मस्त पिके। तर झालंय चौका आता माशाचं कालवण, त्याचं डोळं बाहेर आलंय का, असं माशाचं डोळं बाहेर येतात लगेच। चला मग भाऊ बहिणींनो बाय बाय, घ्या आपली काळजी, भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच।